पार्क मैदान, चलो पार्क मैदान, चलो पार्क मैदान। सोलापुरात होणाऱ्या महाजनादेश यात्रेस उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत। देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांचे सिद्धरामेश्वरांच्या नगरीत मनपूर्वक स्वागत। सहकार मंत्री माननीय सुभाषजी देशमुख यांच्या कुशल नेतृत्वातून विविध नागरी विकास कामांसाठी 502 कोटींचा आणला निधी। ग्रामीण भागातील विविध रस्ते डांबरीकरण व काँक्रीटीकरणासाठी 224 कोटी, नदी पुनर्जीवन जलयुक्त शिवार जलसंधारण कामासाठी 8 कोटी, सीतामाई तलाव गाळ काढणे, बंदलगी बंधारा दुरुस्त करणे 5 कोटी, सोलापूर शहरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 158 कोटींचा निधी, मुख्यमंत्री विशेष अनुदान 25 कोटी, नागरी सोयी सुविधांसाठी अनुदान 13 कोटी, महापालिका विविध सुविधांसाठी अनुदान 10 कोटी, संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी 17 कोटी, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी 18 कोटींचे अनुदान, होडगी आश्रमशाळेसाठी 8.5 कोटींचे अनुदान यासह महावितरण मंद्रूप येथे MIDC करणे, देगाव जलसेतू सुधारित प्रशासकीय मंजुरी आणणे आदी कोट्यवधी रुपयांचे काम सहकार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सुरू। सहकार क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम करणाऱ्या सुभाष देशमुख यांच्या दूरदृष्टीला मुख्यमंत्र्यांचा सक्रिय पाठिंबा। सोलापुरातील महाजनादेश यात्रेस रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पार्क मैदानावर बहुसंख्येने उपस्थित राहा। शुभेच्छुक सुभाष बापू देशमुख, सहकार मदत पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सोलापूर। देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांचे सिद्धरामेश्वराच्या नगरीत मनपूर्वक स्वागत। स्वागत उत्सुक माननीय सुभाषजी देशमुख, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य। शुभेच्छुक सचिन कल्याण शेट्टी, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ। चलो पार्क मैदान, चलो पार्क मैदान, चलो पार्क मैदान। संपूर्ण महाराष्ट्रात जनहितासाठी फिरत असलेली भाजपाची महाजनादेश यात्रा सोलापुरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच आपल्या देशाचे तडफदार गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांची प्रचंड जाहीर सभा। या सभेला तमाम जनतेनं लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पालकमंत्री माननीय नामदार विजयकुमार देशमुख यांनी केलंय। पुन्हा आणूया आपलं सरकार, महाराष्ट्रातील जनतेचा हाच निर्धार। रविवारी 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्थळ पार्क मैदान सोलापूर। शुभेच्छुक देविदास चेळेकर, प्रसाद कुलकर्णी, बिपिन धुम्मा, सचिन कुलकर्णी, रुद्रेश बोरामणी। आमदार देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोलापूर दौऱ्यास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीनिवास कर्णिक, सभागृह नेता सोलापूर महानगरपालिका, नगरसेविका अनिता व्यंकटेश कोंडी आणि नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड़।